या ग्राउंडला हिरावून घेण्याची हिम्मत सिडको करणार नाही असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केलं. पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे उल्वा नोड प्रीमियर लीग 2022 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात 5 दिवस रंगणार असून यंदाचे या स्पर्धेचं 3रं वर्ष आहे. या स्पर्धेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झालंय. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य आबासाहेब देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ नेते वसंतशेठ पाटील, उत्तम कोळी, आशिष पाटील, अनंताशेठ ठाकूर, भाऊ भोईर, आयोजक सचिन घरत, भाजप नेते सुधीर ठाकूर, समीर पाटील, अमर पाटील, अमर कडू, रवी भोईर, किशोर पाटील, चेतन घरत, तेजस म्हात्रे, निलेश खारकर, भास्कर घरत, शैलेश पाटील, प्रमोद कडू, धीरज ओवळेकर, मनोज नाईक उपस्थित होते. तसेच यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे स्वीय सहाय्यक अमित जाधव यांना वाढदिवसानिमित्त सुधीर ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यात. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चांगलं काम चाललं आहे हे सगळ्यांना समजतं, मात्र सिडकोच्या लक्षात हे का येत नाही असा प्रश्न उपस्थित करत सर्वांना एकत्र येऊन काम करावं लागेल असं प्रतिपादन केलं. खेळामध्ये आपण जशा पद्धतीने एकत्र येऊ शकतो तर आणखीन कुठं आपण एकत्र येऊ शकत नाही. एक निरोगी अगदी निर्लेप अशी स्पर्धा इथं केली जाते. हे जे क्रिकेट संघ आता खेळत आहेत या खेळणाऱ्या संघामध्ये आपल्याला कसलेही हेवे दावे नसणार आहेत. पंचायतचा निर्णय हा त्यांना मान्य करावा लागेल, ते आनंदाने करतील. कधी कधी खेळामध्ये आपण पाहतो की अंपायरनं बाद दिलेला नसतो पण खेळाडू स्वतः बाद होऊन बाहेर जाताना आपण पाहत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं एक कसल्याही पद्धतीचं आपल्या मनात हेवा दावा न ठेवता किंवा लोभ न ठेवता आपण खेळ खेळायचा आहे, विजयासाठी खेळायचं आहे, स्पर्धा चांगली व्हायला पाहिजे. मला माहिती आहे, कल्पना आहे की ही स्पर्धा ही चांगली रंगणार आहे. अगदी 100% 5 दिवस ही मेजवानी आहे. आज जरी उडाणामध्ये लोक जर कमी असले पुढे आपण हे नाईट सामने पण करू, म्हणजे तसं जर झालं तर तिकडे चाललेले आहे तर हे नाईट सामने पण करू. आणि आता हे जे तुमचं छान सुंदर तुम्ही बनवलंय हे आपण तयार करावं लागलंय. पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथं कायमची स्टेडियम बांधवायची असेल तर येणारा सर्व खर्च मी करायला तयार आहे. 50 लाख येऊ द्या किंवा 70 लाख येऊ द्या, कुठे येऊ द्या, प्लॅनिंग तुम्ही करायचं आणि बनवायचं, त्याचं लिडरशिप तुम्ही घ्यायचं आहे. खर्चाची चिंता करायची आपल्याला कारण नाही, पण एक छान अशी ही वास्तू इथं व्हावी. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.